पीछे हो जा। अरे रूम की शिफ्टिंग चालू होती मित्रांनो, आमचे कॅमेरा बालाजी जगदाळे यांच्या रूमच्या शिफ्टिंग चालू होती। आज फक्त आमच्याकडे पिशू आणि टॉंगच आहे, कपडे पण काही व्यवस्थित नाही घातलेले। यांनी पुरेपूर वाघोली लोकांजवळच एक कुंडीचं लोक आहे, पूर्णपणे झाड लावलेले त्याच्यामध्ये एक साप असतो नाही। भारतीय नाग आतमध्ये इथं बसलेलं आहे पायपाच्या खाली, कारण आज गरम खूप होत आहे। तर ऍक्च्युली इथं बाव पाहू शकतो तुम्ही, कोबरा कशा प्रकारे बसलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बसलेला आहे आणि पुढे सरकतो। माझ्या हातात नाही ना, नाही नाही। तुम्ही पाहू शकताय असे वेल वगैरे असतात, त्याच्यावर छोटे छोटेसे पक्षी येतात आणि त्यांची गरटे असतात, त्यामुळे हे जे काही साप आहेत ते त्यांची पिल्लं आणि पक्ष्यांना खाण्यासाठी सोसायटीच्या आसपास, त्यामुळे आपण आपल्या सोसायटीच्या आसपास जे काही वेलीचे जे झाड आहेत ते थोडेसे कट करून घेतले पाहिजे, कारण हे बिनमोक्रम वाढवलेले, हे तुम्ही पाहू शकता वाढवून ठेवलेले, कट केलं पाहिजे। चरण 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 देखील इथे का इकडे आलंय गेलं परत जादा हिरो तर तुम्ही पाहू शकता नागाला ओळखायचं कसं, तुम्ही पहा अंगावरती तुम्हाला तुम्हाला ते आपल्या गव्हासारखे तुम्हाला स्पॉट दिसत आहे। हिलोमत वासे भाई भाई वासे हिलोमत या असे तर नागाला ओळखायचं कसं तुम्ही पाहू शकता अंगावरती खाली अंगावरती तुम्हाला गव्हासारखे हे स्पॉट दिसून येतील, पूर्णपणे चॉकलेटी कधी कधी लालसर पण असो थोडासा, आणि पूर्णपणे तपकिरी कलर मध्ये तुम्हाला हे जे स्पॉट आहेत हे पाहू शकता तुम्ही खाली, हे स्पॉट हे दिसून येतील। बरेच वेळा काही काही नाग जे आहेत ते फणा काढत नाही, जर त्यांना धोका जाणवला त्याच वेळेस ते फणा काढतात, तुम्ही पाहू शकता त्याला आता धोका जाणवलाय, त्यामुळे त्याने अशा प्रकारचा एक फणा काढलेला आहे। पण जास्त वेळ घेणार नाही, ह्याला लगेच भरणार आहे, कारण आपल्याला वेटिंगला एक दुसरा एक कॉल आहे। तरी आपले असे लहान मुलं खेळत असतात सोसायटीमध्ये, त्यामुळे आपण बिलकुल पण असे झाडं वाढून नाही ठेवली पाहिजे, कारण बॉल चेंडू आणि जे काही मुलांचं जे फुल असतं बॅडमिंटनचं ते जर फुल गेलं आणि झाडामध्ये जर आपल्या लहान मुलांनी हात घातला तर साप हा 100% चावणार, आपण ही काळजी घेतली पाहिजे सर्वांनी।
थांब थांब ठीक आणलेलं नाही मित्रांनो, त्यामुळे आपण टॉंगनी थोडस त्याला बाहेर खेचणार आहे. व्हिडिओ चालू आहे ना? तर मित्रांनो, ही जी टॉंग आहे हिच्यापासून सापाला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. हे पाहू शकतो तुम्ही, पूर्णपणे दाबलेलं आहे. दादा हे दाबावर तुम्ही हे बघा, यांनी दाबलेलं आहे. आता ही आमची टॉंग आहे आणि हे इथले आहेत, यांनी दाबलेलं आहे. हे पाहू शकता, त्यांनी अख्खी ताकद लावलेली आहे आणि पूर्णपणे दाबलेले आहे. तर सापाला या टॉंग पासून कुठल्याही प्रकारचा धोका जाणवत नाही, कारण आपल्या गोडाऊनमध्ये आणि सोसायटीमध्ये जी टॉंग असती सापाला पकडण्यासाठी, जो चिमटा असतो तो आपण ज्यावेळेस दाबतो त्यावेळेस ग्रीप बसून सापाचे जे मनके आहेत ते ब्रेक होत असतात. पण जी आपली जी टॉंग आहे तिच्यापासून सापाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर आणि सबस्क्रायबर नक्की करा. कुठं?